गुरुवार को राष्ट्रीय सुरक्षा दिवस के अवसर पर नागपुर महानगर पालिका द्वारा साइकिल रैली का आयोजन किया गया, जिस दौरान मनपा के अधिकारी और कर्मचारी उपस्थित थे। देश में हर साल 4 मार्च के दिन राष्ट्रीय सुरक्षा दिवस मनाया जाता है। इसका मुख्य उद्देश्य देश भर में लोगों को सुरक्षा के प्रति जागरूक करना और दुर्घटनाओं को रोकना है। इसी उद्देश्य को सार्थक करने के लिए नागपुर महानगर पालिका द्वारा गुरुवार को साइकिल रैली का आयोजन किया गया। इस बारे में अतिरिक्त आयुक्त राम जोशी ने अधिक जानकारी साझा की। नमस्कार, आज राष्ट्रीय सुरक्षा दिन 4 मार्च रोजी आपण दरवर्षी साजरा करत असतो। या वर्षी आम्ही महानगरपालिकेनी सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी सपन केला आहे की महिन्यातून एक दिवस तरी किमान सायकलने महानगरपालिकेला यावं। त्याला पूरक अशा या कार्यक्रमात आज आमचे स्मार्ट सिटीच्या CEO मॅडम पण सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा देखील आभारी आहे। नागपूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या तर्फे एक छोटासा सायकल ट्रॅक पण तयार करण्यात आलेला आहे सायकलिंगला एनकरेजमेंट करण्यासाठी। आज सेफ्टी डेच्या निमित्ताने आमची सगळी फायरची टीम जी शहराच्या सेफ्टीसाठी अहोरात्र झिजत असते तीसुद्धा आज सायकलिंग करायला इथे आलेले आहेत। आमचे जे न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॅड आहे जे सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सतत शहरात कार्यरत असतात ते सुद्धा आज आमच्या या सायकल रॅलीला सहभागी झालेले आहेत। आज मोठा आमचा सुरक्षेचा वर्ग जो आज मेडिकल किंवा पॅरामेडिकलचा जो आमचा मोठा स्टाफ आहे जो आज वॅक्सिनेशनमध्ये अत्यंत बिझी आहे त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बहिरवार साहेब इथे प्राप्त झालेले आहेत। म्हणजे या सगळ्या टीमचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो आणि शहरातील सर्व नागरिकांना या राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। बता दें कि इस दिन को अस्तित्व में लाने की पहल नेशनल सेफ्टी काउंसिल द्वारा की गई थी। 4 मार्च के ही दिन भारत में नेशनल सेफ्टी काउंसिल की स्थापना हुई थी, इसलिए इस दिन को ही नेशनल सेफ्टी डे के रूप में मनाया जाता है। इस दौरान स्मार्ट सिटी की मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस ने भी अपनी भावनाएं व्यक्त की। या अनुषंगाने NMC यांच्या मार्फत जोशी साहेबांच्या इनिशिएटिव्हमुळे आम्ही आज एक सायकल रॅली काढलेली आहे। हे अवेअरनेससाठी आहे, रोड सेफ्टीच्या अनुषंगाने सगळ्यांना अवेअरनेस होणार पाहिजे। टू व्हीलरमध्ये जाताना हेल्मेट पहिणं जरुरी आहे। टू व्हीलर चालवणारसुद्धा आणि त्यांच्या पीछे कोणी बसलं तर त्यांनासुद्धा हेल्मेट पहिणार पाहिजे। हे अवेअरनेस आहे आणि रस्त्यामध्ये जाताना कसा जायचा आहे तो स्पीड लिमिट पालन करायचं आहे। हे सगळं नियम आहे, हे फक्त नियम म्हणून बघायचे नाही, हे आमच्या सुरक्षासाठी म्हणून बघणार पाहिजे। या अवेअरनेससाठी आम्ही सगळ्यांनी आज रॅली काढली। इस दौरान स्मार्ट सिटी की मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपानी, उपायुक्त रविंद्र भिलावे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, घन कचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेंद्र बहिरवार, उपद्रव शोध पदक प्रमुख वीरसेन तांबी उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।